हरे कृष्णा। तर आज आपण एक अति महत्त्वपूर्ण एक गोष्ट शिकणार आहोत, आणि ती कोणती? मला बऱ्याच जणांचे कॉमेंट्स आले होते आणि या गोष्टीबद्दल बऱ्याच जणांना माहिती नसतं की भगवंत द्वापर युगामध्ये आले होते, म्हणजे 5000 वर्षापूर्वी आले होते, इथे मथुरेला प्रकट झाले, आणि तेच भगवंत द्वारकेवरून नंतर पंढरपुरी आले। तर मग नामदेव महाराज, संत नामदेव महाराज, त्यांच्या विठ्ठलाच्या आरतीत युगे 28 का लिहितात? मग नेमकं काय आहे याचं कारण? त्यांना येऊन 28 युगं झालीत का? याचा अर्थ काहीतरी वेगळं आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि एक एक गोष्ट मी समजून सांगणार आहे, तर शेवटपर्यंत सोडू नका। बघा, प्रत्येक ब्रह्मांडाचे एक ब्रह्मदेव असतात, आणि त्या ब्रह्मदेवाचं आयुष्य हे द्विपरार्ध असतं, म्हणजेच 100 वर्षाचं। एक परार्ध म्हणजे 50 वर्ष आणि दुसरं 50 वर्ष। 50 50 100 केल्यानंतर असं ब्रह्मदेवाचं आयुष्य असतं। पण हे 50 वर्ष आपल्या 50 वर्षासारखे नसतात बरं का? कसे? तर बघा, आपण आपल्यापासून सुरुवात करू, म्हणजे आपल्याला कळेल की ब्रह्मदेवाचे 100 वर्ष म्हणजे किती होतात। बघा, आत्ता चालू आहे कलियुग। कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000 वर्ष। त्यानंतर द्वापरयुग, त्रेतायुग आणि सत्ययुग। तर द्वापरयुगाचं जे आयुष्य आहे ते कलियुगाच्या दुप्पट असतं, नंतर त्रेतायुगाचं कलियुगाच्या तिप्पट असतं, आणि सत्ययुगाचं कलियुगाच्या चौपट असतं। अशा प्रकारे हे एवढा मोठा कालावधी बनतो। मग या चारही युगाला मिळून एक चतुर्युग बनतं, किंवा त्याला महायुग म्हणतो किंवा दिव्ययुग म्हणतो, असे तिन्ही नावं आहेत। तर ब्रह्मदेवाचा जो एक दिवस आहे म्हणजे 12 तास, या दिवसामध्ये 1000 चतुर्युग येतात। या चतुर्युगाच्या 1000 चतुर्युगाच्या काळामध्ये ब्रह्मदेव फक्त 12 तास या सगळं सृष्टीचं संचालन करतात, अशी त्यांची रात्र पण असते। आणि याच 12 तासाच्या काळाला, म्हणजे 1000 चतुर्युगाला, आपण म्हणतो एक कल्प, सोप्या भाषेत त्याला म्हणतो कल्प। तर बघा, या एका कल्पाला, म्हणजेच 1000 चतुर्युगाला आपण जर विभागलं 14 भागामध्ये, तर ते 14 भाग म्हणजे 14 मन्वंतर असतात। म्हणजेच जे 14 मनू आहेत ते या 1000 चतुर्युगाच्या काळामध्ये येतात। मग हे जे आता सध्या चालू आहे वैवस्वत मनू, म्हणजे 7वे मन्वंतर चालू आहे, आणि जे कल्प चालू आहे, आपण 1000 चतुर्युगाला कल्प म्हटलो, म्हणजेच ब्रह्माजीचे 12 तास, तर श्वेतवराह कल्प चालू आहे। या कल्पामध्ये 7वं मन्वंतर म्हणजे वैवस्वत मनू आहेत ते चालू आहे, 6 मन्वंतर पूर्ण झालेत। आणि या एका मनूच्या काळामध्ये पूर्ण 71 चतुर्युग येतात, आणि हे एक मनू जे आहेत ते 71 चतुर्युग पूर्ण व्हायचे आहेत। म्हणून आपण विचार करा की आत्ता जे चालू आहे ते 28 नंबरचं चतुर्युग चालू आहे, आणि या 28 नंबरच्या चतुर्युगातला म्हणजे आता कलियुग चालू आहे, आणि याच्या अगोदरच्या द्वापरयुगात भगवंत द्वारकेवरून पंढरपूरला आले होते। म्हणून संत नामदेव महाराज सरळ सरळ बोलतात की युगे 28, म्हणजेच 7व्या मनूच्या काळात 28व्या युगी भगवंत इथे पंढरपूरला आलेत। आणि अजून एका दृष्टीने पाहिलं तर जेवढे द्वापरयुग आतापर्यंत झालेत, म्हणजे प्रत्येक चतुर्युगात जेवढे द्वापरयुग झाले ते जर आपण पाहिले, ते 28 द्वापरयुग होतात। तर भगवंत द्वापरयुगाच्या अंती इथे पंढरपूरला आलेले आहेत। तर बऱ्याच वेळा लोक वेगवेगळी माहिती देतात, पण ही शास्त्रोक्त माहिती आहे। भगवंत 28व्या युगी, म्हणजे संस्कृतमध्ये युगेचा अर्थ होतो युगी। युगी म्हणजेच या युगात, म्हणजे 28व्या युगामध्ये भगवंत इथं आले। म्हणून आपण असा विचार नाही करायचं की भगवंताला येऊन 28 युगं झालीत, तसं नाही, तर ते या 28व्या युगी इथे आलेत। तर हेच संत नामदेव महाराजांना सांगायचं होतं। आणि याच संत नामदेव महाराजांच्या आरतीमध्ये समोर येतं की रखुमाई वल्लभा आणि राहीच्या वल्लभा।
तर आपल्याला माहित आहे भगवंत द्वारकेहून आले, जे द्वारकाधीश होते इथे येऊन त्यांनी विटेवर उभं राहून त्यांचं नाव पडलं विठ्ठल। मग त्यांची पटराणी रुक्मिणी देवी। तर इथे आपण पंढरपुरात सगळे मराठी भक्त महाराष्ट्रीयन भक्त त्यांना रखुमाई म्हणतो प्रेमाने। तर हे तर आपल्याला माहीत आहे रखुमाईचा वल्लभा म्हणजे रखुमाईचे पती। मग ही राही कोण आहे? तर राही दुसरी कोणी नसून भगवंतांची लादिनी शक्ती आहे राधाराणी। तर आपण ज्यावेळेस इथे येतो ज्यावेळेस पंढरपुरात आपण विठ्ठलाचं दर्शन घेऊन मागे रखुमाईचं दर्शन घेतो त्यानंतर आपल्याला दोन अजून मंदिरे लागतात आणि तिथे सत्यभामा माता आणि राधाराणीचं मंदिर आहे। तर हे वृंदावनामधील जी गोपी भगवंतांची अनन्य अशी अंतरंगा शक्ती आहे ती म्हणजेच राधाराणी आहे आणि तेच संत नामदेव बऱ्याच वेळा त्यांच्या आरतीमध्ये म्हणत असतात किंवा त्यांच्या अभंगात त्यांनी वर्णन केलं आहे राहीचा वल्लभा। म्हणून कुणी असा गैरसमज करून घ्यायचा नाही की राही कोण आहे, ती राधाराणीच आहे, त्यांचेसुद्धा भगवंतपती आहेत आणि त्यांचेच ते स्वामी आहेत। तर अशा प्रकारे आपण दोन गोष्टी शिकलो। या व्हिडिओला जर समजलं नाही तर तुम्ही पुन्हा बघू शकता आणि हीच खरी माहिती दुसऱ्यांपर्यंत पोहोचू शकता। चला भेटूया पुढच्या भागात काहीतरी नवीन घेऊन। तोपर्यंत सदैव हरिनाम घ्या आणि आनंदी रहा।